काजू मालवणात भरपूर प्रमाणात मिळतात. काजू आता मार्केटमध्ये यायला लागलेत. मालवणात स्पेशली आत्ता सीझन चालू झाले ओल्या काजूची उसळ, चिकनमध्ये ओले काजू, वालाच्या बिरड्यामध्ये ओले काजू, प्रॉन्समध्ये ओले काजू, सुक्या मच्छीमध्ये ओले काजू, फणसाच्या भाजीमध्ये ओले काजू, असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये ओले काजू खाल्ले जातात. कारण घरातच भरपूर काजू असल्या पाहिजे तेवढे काजू मिळतात. श्रीमंत कोकण, मालवण कोकण, मालवणपासून रत्नागिरीपासून, ॲक्च्युली त्याच्याही आधी लांजा वगैरे तिथपासून नाही, कोकण पट्टा जो पण काजू चालू होतात. आणि हे आता स्पेशली मी आमच्या जवळच्या एका मित्राकडनं विकत घेतले. 1400 रुपये किलोने होम डिलेवरी आहे, फ्री होम डिलेवरी आहे. बघा काजू अगदी मोठे आणि छान टपोर आहेत आणि त्यांचे स्वतःचे काढलेले, कुठचंही त्याच्यामध्ये प्रोसेस केलेलं नाही आहे. आता मी थोडेसे घेतलेत प्रॉन्समध्ये घालणार आहे आणि मी ते दाखवते. आता ह्यांचा जो नंबर आहे ना तो मी शेअर करते आहे, जर कोणाला हवे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. बोरकर, साक्षी बोरकर म्हणून आहे आणि होम डिलेवरी देतील. काजू मस्त आहेत, मोठी साईज आहे आणि 1400 रुपये किलो, फ्री होम डिलेवरी. तर ते कोमट पाण्यात आपण आहे ना 10 ते 15 मिनटं भिजत घालणार आहोत बनवायच्या आधी. कोमट पाण्यात भिजत घातल्याने काय होतं, स्किन व्यवस्थित निघते त्याची लवकर. आणि काजूला ना डिंक असतो जो कधी कधी घशाला लागण्याचे चान्सेस असतात, पण हे लोक ना छान असे क्लीन करून व्यवस्थित कोरडे फुसून देतात, त्यामुळे तो डिंक तेवढा हे होत नाही. पण काळजी घेण्यासाठी म्हणून आपण कोमट पाण्यात 10 ते 15 मिनटं त्यांना भिजत ठेवणार आहे, नंतर त्याची स्किन काढणार आहे. तोपर्यंत आता आपण प्रॉन्स साफ करून घेतो. तयारी झाली, जेवढे काजू तेवढेच प्रॉन्स घ्यायचे. एक मोठा टोमॅटो घेतला आहे, मोठा कांदा घेतला आहे, हिरव्या मिरच्या 2 घेतल्या आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता प्रमाण मी लिहून देते, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मालवणी मसाला, काजू आणि हे सेम प्रमाणात आणि अर्धा लिंबूचा रस. आता काजूचे आपण झाले 10-15 मिनटं, त्याची स्किन बघा स्मूथली निघते, काढून घ्यायची आहे. पाण्यात ठेवले ना कोमट की इझिली स्किन निघते, खूप मारामारी करावी लागत नाही. 10-15 मिनटं आपल्याला ठेवायचे आणि मग स्वच्छ 2 पाण्यातनं चोळून ते धुवून घ्यायचे. बघा इझिली स्किन निघते आणि काजूची साईज बघा केवढा मोठा काजू आहे, परफेक्ट साईज आहे. आणि त्याचे 2 पीस असे करून घ्यायचे आणि आपण आता हे पहिले साफ करून घेऊया आणि मग आपण रेसिपीकडे वळूया. हे बघा थोडं काही काय असतं, थोडं असं ते हाताने करा. काजूचा घर बघा, साईज बघा, मोठी साईज आणि मस्त काजू आपले बघा क्लीन झालेत मस्त. आता आपण तयारी आधी सगळी करून घेतली, आता रेसिपीकडे वळूया. आपण या रेसिपीसाठी कोकोनट ऑइल वापरणार आहोत. पॅन चांगला तापला की साधारण 1-2 ते 3 चमचे कोकोनट ऑइल. दोन लवंग, 5-6 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, थोडंसं जिरं, हिरव्या मिरच्या 2-3, तिखटवाल्या नाही घ्यायच्या, मी पोपटीवाल्या घेतल्यात. कारण का तर आपलं लाल तिखट गरम मसाला येणार आहे म्हणून. आलं लसूण पेस्ट 1 चमचा, कढीपत्ता हे छान आलं लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं, खमंग म्हणजे त्याचा एक खमंग छान येतो. कांदा बारीक चिरलेला, कांद्यामध्ये मीठ घालणार आहोत म्हणजे कांदा गुलाबी रंगावर परततोय आणि कांद्याला एक चव चांगली येते. टोमॅटो, आता टोमॅटो छान शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर छान असा तो शिजला पाहिजे. गरम मसाला 1/2 चमचा, मालवणी मसाला 1 चमचा,
काजू काजू 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे छान, आणि नंतर आपण प्रॉन्स टाकणार आहोत. प्रॉन्स टाकल्यानंतर मीडियम टू हाय गॅसवरती परतायचे आहेत प्रॉन्स 2 ते 3 मिनटं, कारण प्रॉन्ससुद्धा जास्त जर शिजवले तर वातड होतात आणि प्रॉन्सला पाणी सुटतं. म्हणून आपण झाकण न ठेवता परतायचे आहेत. थोडासा रस्सा ठेवायचा आहे भाकरी चपाती किंवा राईसबरोबर खाण्यासाठी. एकदम कोरडा ड्राय जर स्टार्टर म्हणून खायचं असेल तर तुम्ही एकदम कोरडं ड्राय करा. आता प्रॉन्स टाकलेत, गॅस थोडा फास्ट आहे, प्रॉन्सला पाणी सुटेल बघा. आता अर्धा लिंबाचा रस, थोडे ड्राय झालेत लिंबाच्या रसाने टँगी अशी टेस्ट येते. नंतर खाताना ॲडिशनल टाकायची गरज नाही, म्हणजे वरून पिळून आपण घेतो ना. कोथिंबीर गार्निशिंग. आपले काजू प्रॉन्स तयार आहेत खाण्यासाठी. नक्कीच करून बघा मालवण स्पेशल डिश.